मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ या जागेवर गेली 2 टर्म पूनम महाजन खासदार आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना, RPI अशा एक न अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी साथ दिलेली आहे. 2014 साली विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आणि त्या लोकसभेपर्यंत पोहोचल्या. पण हे कसं काय शक्य झालं हे समजून घेण्यासाठी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि काही इंटरेस्टिंग आकडेवारी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7/12 लोकसभेचा. व्हिडिओची सुरुवात करूयात मुंबई उत्तर मध्य लोकसभेचा भूगोल जाणून घेण्यापासून. मुंबई उत्तर मध्य लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश आहे. त्यापैकी कुर्ल्याचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. आता मुंबई उत्तर मध्य लोकसभेमध्ये 2014 आणि 2019 कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं तेही पाहूयात. 2014 भाजपने दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना इथून तिकीट दिलं होतं. या निवडणुकीमध्ये महाजन यांना 4,78,535 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या विद्यमान खासदार 2,91,764 मतं घेण्यामध्ये यशस्वी झाल्या. पण तब्बल 1,86,771 मतांनी महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. 2019 साली भाजप आणि काँग्रेसने आपले इथले उमेदवार बदलले नाहीत. यावेळी महाजन यांनी 4,86,672 मतं मिळवली तर प्रिया दत्त यांनी 3,56,000 जास्त मतं काढली. 2024 तुलनेमध्ये प्रिया दत्त यांना 60,000 मतं जास्त मिळाली तर 2014 तुलनेत मताधिक्य हे 50,000 घटलं होतं. दोन्ही वेळेला भाजपचा विजय झाला असला तरी सुद्धा पक्षांना झालेलं वोट शेअरिंग किती होतं ते काय हे समजून घेण्यासाठी 2014 आणि 2019 कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान झालेलं आहे त्याच्या आकडेवारीवरती एक नजर टाकूयात. 2014 भाजपला 56.61% मतं मिळाली तर काँग्रेसला 34.52% मतं मिळाली होती. 2019 भाजपला 53.97% तर काँग्रेसला 39.55% मतं मिळाली होती. 2014 तुलनेत भाजपला मिळालेली मतं घटली होती तर काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला होता. भाजपच्या टक्केवारीमध्ये 2.64% मतं कमी पडली तर काँग्रेसची टक्केवारी 5.03% वाढली होती. आता मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये किती होती यावरही एक नजर टाकूयात. 2019 मुंबई उत्तर मध्यच्या 6 विधानसभा मतदारसंघात भाजपचे 2, शिवसेनेचे 3 आणि काँग्रेसचा 1 आमदार निवडून आला होता. 2014 हीच आकडेवारी काय होती तर ते पाहूयात. वांद्रे पूर्वमध्ये 2014 शिवसेनेचा आमदार होता, तिथे 2019 काँग्रेसचा आमदार निवडून आला. तर चांदिवली मतदारसंघामध्ये 2014 काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता, 2019 तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकला. 2014 आणि 2019 आता 2024 काय चित्र आहे? महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिल्यानंतर कोण नेमकं कोणत्या गटात आहे, कुणी बंडखोरी केली आहे याचाही डेटा पाहूयात. मुंबई उत्तर मध्यमधील 6 पैकी 3 जागांवरती शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे भाजप आणि महायुतीचं पारडं जड झालं आहे. कलिनाचे आमदार संजय पोतनीस हे ठाकरे गटात राहिले आहेत. पण वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. इतकंच नाही तर झिशान सिद्दीकीने काँग्रेसवर तोफही डागली आहे. झिशान यांनी अजून तरी कुठला निर्णय घेतलेला नाही आहे, पण आपल्यापुढे अनेक पर्याय आहेत असं म्हणत झिशांत यांनी पक्षाला सूचक इशारासुद्धा दिलेला आहे. पण फक्त यावरून मुंबई उत्तर मध्यचा अंदाज बांधता येऊ शकणार नाही. त्यासाठी आणखी काही बेसिक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ते प्रश्न कोणते त्यावरही एक नजर टाकूया. उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 नव्हता आणि 2019 नव्हता. प्रश्न क्रमांक 2, उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? तर 2019 दुसऱ्यांदा निवडून आला. युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? तर अर्थात युतीला फायदा झाल्याचं 2014 आणि 2019 आकडेवारीवरनं तरी सध्या दिसत आहे. 2014 भाजपने पहिल्यांदा पूनम महाजन यांना तिकीट दिलं. 2009 महाजन यांनी घाटकोपर पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली होती, पण मनसे उमेदवार राम कदम यांनी त्यांचा पराभव केला. पुढे 2014 मिळालेल्या संधीचं पूनम महाजन यांनी सोनं केलं. गेली 2 टर्म त्या या जागेवरून निवडून गेल्या आहेत.
या जागेवरून अजून तरी कुठल्याच पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. पण विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा जनसंपर्क कमी झाल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे पक्ष महाजन यांना तिसऱ्यांदा संधी देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवाय महायुती सोडून महाविकास आघाडीकडून सुद्धा ही जागा कोण लढवणार हे सुद्धा अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. पण इथे काँग्रेसचं प्राबल्य होतं, त्यामुळे काँग्रेस या जागेसाठी आग्रही असू शकते असं म्हटलं तर आश्चर्य वाटू नये. आता प्रश्न क्रमांक 4, पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे? तर 2019 विधानसभेच्या निकालानंतर युती तुटली, शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं आणि 2022 एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली, त्यामुळे राज्यासह अनेक मतदारसंघांची गणितं बदललेली आहेत. त्यापैकी एक मुंबई उत्तर मध्य हा मतदारसंघही आहे. 2019 या जागेच्या 6 जागा शिवसेनेने निवडून आणल्यात, पण 3 आमदार शिंदे गटात गेले आहेत. त्यात काँग्रेसचा एकमेव आमदारही पक्षाशी नाराज आहे, त्यामुळे शिवसेनेचा पाय आणखी गळात गेला. सध्या महायुतीकडे 6 आमदार आहेत, त्यामुळे भाजप इथं सध्या तरी ताकदवान दिसते. पण युतीकडून कोण असेल आणि महाविकास आघाडीकडून कोण असेल हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही आहे. मुंबई उत्तरमध्य लोकसभेचा हा 7-12 आणि त्याची ही इंटरेस्टिंग आकडेवारी पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं? पूनम महाजन यांना तिसऱ्यांदा तिकीट मिळेल का, की प्रिया दत्त पुन्हा एकदा काँग्रेसकडून लढतील? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करायला विसरू नका, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.